मनसेला शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी देण्यात आली आहे. 17 मेला ही सभा होणार आहे. नगर विकास विभागाकडून सभेला परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्कवर 17 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडेल. शिवाजी पार्क मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ठिकाणी 17 तारखेकरता अर्ज करण्यात आलेला होता, तर मनसेनं या ठिकाणी मैदान मारण्यात यश आलं आहे. महायुतीची सभा शिवाजी पार्कला होईल. मोदीजी जिकडे जातात तिकडे माणसंच माणसं असतात, त्यांना पाहायला आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शो तर एकदम मोठा जबरदस्त होईल. मुंबईकर त्याची वाट आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर त्यांच्या स्वागताला जय्यत तयारीमध्ये आहेत. महायुतीचे सर्व कार्यकर्ते 15 तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाजी पार्कच्या सभेच्या जागेवरून उभाट्या गटांनी आरोप केलाय की राज ठाकरेचा एकही उमेदवार उभा नाही, म्हणून त्यांना जागा मिळाली कशी? राज ठाकरे हे आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांना जागा मिळेल तर त्यात चूक काय आहे? त्यांनी ती बुक केली आहे. 17 तारखेला ही शिवतीर्थावर सभा आहे आणि मला असं वाटतं की ही सभा महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल. पहिल्यांदा मोदीसाहेब शिवतीर्थावर सभा घेतात आणि सन्माननीय राजसाहेबांच्या व्यासपीठावर म्हणजे मनसेच्या व्यासपीठावर मोदीसाहेब येणार आहेत. आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांसाठी ती आनंदाची पर्वणी असेल. मोदीसाहेब आमच्या व्यासपीठावर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला शेवटची सभा मला वाटतं त्यांची स्थिती आहे, म्हणजे आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. साहेबांना आणि मोदीसाहेबांना एकत्र ऐकण्याची ही आम्हाला पर्वणी आहे आणि आम्ही लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर येत्या 17 तारखेला जाणार आहोत. 17 मे रोजी शिवतीर्थावर जी सांगता सभा होणार आहे महायुतीची, त्याची परवानगी आम्हालाच मिळणार, कारण प्रथम अर्ज आम्ही केला होता आणि त्या संदर्भात नगर विकास खात्याची काल संध्याकाळी बैठक झाली आणि नगर विकास खात्याकडे त्या बैठकीमध्ये आम्हाला सभेची परवानगी देण्यात यावी असे आदेश निघालेत अशी आमची माहिती आहे. सदर आदेश हे महानगरपालिका आयुक्तांना जातील आणि आयुक्तांकडून वॉर्ड ऑफिसला येतील आणि वॉर्ड ऑफिसकडून आम्हाला परवानगी मिळेल. आता फक्त औपचारिकता बाकी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.